समीर वानखेडेंनी सध्या हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि समीर वानखेडेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. समीर वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार सीबीआयकडून सुडबुद्धीनं कारवाई केली जाते असा दावा वानखेडेंनी याचिकेत केला आहे. तातडीनं अंतरिम दिलासा देण्याची मागणी वानखेडेंनी आपल्या याचिकेत केली आहे. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. अमे राणे आपल्यासोबत आहे. अमे, आपण काही वेळापूर्वी पाहिलं तर एक मोठा दावा वानखेडेंनी केलेला होता, तो म्हणजे शाहरुख खान यांना आपल्याकडे तशी मागणी केलेली होती की आपल्या मुलाला सोडवावं, वाचवावं. त्यानंतर आता पुढे प्रकरण सरकताना पाहायला मिळते काय नेमकं घडतंय कोर्टामध्ये. समीर वानखेडे यांनी आपलं या प्रकरणातलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आता थेट अटकेनंतर, म्हणजे जेव्हा आर्यन खानची अटक झाली होती त्यानंतर दुसऱ्या रात्री थेट शाहरुख खान यानं मोबाईलवरती समीर वानखेडे यांना संपर्क साधला होता. स्वतःहून त्यानं वानखेडे यांना संपर्क साधला होता आणि त्यानं समीर वानखेडे यांच्यासोबत 2 दिवसात जे काही संभाषण केलं ते सारं संभाषण समीर वानखेडे यांच्या वतीनं आता थेट कोर्टापुढे मांडण्यात आलंय. यावरून स्पष्ट होतंय की वानखेडे हे त्यावेळी आपलं पूर्णपणे कर्तव्य बजावत होते, कारण की जे चॅट्स वानखेडेंच्या वतीनं समोर आले त्यातनं शाहरुख खान हा त्यांना वारंवार आर्यनकडनं चूक झालेली आहे आणि याच्या पुढच्या आयुष्यात तो त्यातनं धडा घेऊन ती चूक पुन्हा न करण्यासाठी कटिबद्ध राहील असं कुठेतरी विनवण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी तो वारंवार दाखले देतोय आणि एका बापाची अगदीता साहजिकपणे कुठलाही बाप हेच करेल आपल्या मुलासाठी, ते शाहरुख खान इथं करताना दिसतोय. मात्र वानखेडे यांची भूमिका काय होती हे पाहणं या चॅटमधनं अतिशय महत्वाचं आहे. वानखेडे यांनी शाहरुखला किंवा आर्यन खानला कुठल्याही प्रकारे सहकार्य करत असल्याचं आपल्या संभाषणातनं जाणून दिलेलं नाहीये. त्यांनी आपल्या संभाषणातनं आपण आपलं कर्तव्यच त्यावेळी चोखपणे बजावत होतो हे स्पष्ट केलेलं आहे आणि शाहरुखनं सुद्धा वारंवार जे भले मोठे मेसेज शाहरुखकडनं वानखेडेंना पाठवले गेलेत त्यातनं शाहरुख खाननं स्वतः वानखेडे यांच्या कर्तव्यदक्षपणाचं कौतुक केलेलं आहे आणि तुमच्यासारख्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला किती गरज आहे हे स्वतः शाहरुख खान वानखेडे यांना सांगतोय. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण शाहरुख खान याच्याकडे आर्यन खानला वाचवण्यासाठी 25 कोटींची लाच मागितली हा आरोप किती बिनबुडाचा आहे आणि याच्यात कुठलंही तथ्य नाहीये हेच समीर वानखेडे यांना आपली बाजू मांडताना कोर्टाला आणि सर्वांना पटवून द्यायचं आहे. आणि कशा पद्धतीनं सीबीआयनं आता सूडबुद्धीनं ही कारवाई त्यांच्या विरोधात सुरू केलेली आहे असा सुद्धा त्यांचा दावा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातला आपल्याला अटकेपासून तातडीनं अंतरिम सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे, ज्यावर थोड्याच वेळात निकाल येणं अपेक्षित आहे. वानखेडे यांच्या वतीनं बाजू मांडताना सांगितलेलं आहे की ते पूर्णपणे निर्दोष आहेत, हा संपूर्ण कारवाईचा बनाव त्यांच्या विरोधात रचला गेलेला आहे. तर वानखेडे यांच्या या याचिकेला सीबीआयकडनं जोरदार विरोध करण्यात आलेला आहे. समीर वानखेडे या प्रकरणात तपासात सहकार्य करत नाहीयेत, त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीयेत, त्यांच्या परदेशवारीबद्दल त्यांना विचारलं असता ते त्याबाबत सकारात्मक उत्तरं देत नाहीयेत. जर त्यांना या प्रकरणात दिलासा हवा असेल तर त्यांनी रितसर मुंबई सत्र न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामीन अर्ज करावा, अन्यथा त्यांना हायकोर्टानं अशा प्रकारे दिलासा दिल्यास ते थेट तपासावरती परिणाम करू शकतात, साक्षीदारांवरती दबाव आणू शकतात, कारण की ते एका मोठ्या पोस्टवर आहेत आणि त्यांचे अनेक विभागात संपर्क आहेत. त्यामुळे या प्रकरणात कुठेतरी त्यांना जामीन देणं किंवा अंतरिम संरक्षण देणं हे केससाठी घातक असेल असा दावा करण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय यावर थोड्याच वेळात आपला निकाल देईल अशी अपेक्षा आहे. दीपक, अमे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. आणि यानंतर गावखेड्यातल्या बातम्यांचा घेऊया झटपट आढावा, पाहूया माझं गाव माझा जिल्हा. कोकण रेल्वेचं गणपतीचं आरक्षण सुरू होताच फुल आरक्षणात काळाबाजार होत असल्याचा आरोप, आरक्षण फुल झाल्यानं चाकरमानी नाराज. राज्य सरकारचं एसआयटी पथक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल, धूप दाखवण्याच्या प्रथेचा अभ्यास करणार मंदिराचे विश्वस्त अधिकारी, पुजाऱ्यांशी चर्चा. देवेंद्र फडणवीस काटोलमध्ये कार्यकर्त्यांकडून भव्य स्वागत, सावनेर विधानसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा. सुषमा अंधारे मारहाण प्रकरणी बीडचे जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांची हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत अप्पासाहेब जाधवांवर ठाकरे गटाकडून कारवाई. अकोल्याच्या पाटसूल येथील गुरुदेव सेवाश्रम इथे उन्हाळी संस्कार वर्गाला अमोल मिटकरींनी भेट दिली, त्यावेळी अमोल मिटकरींनी भजन म्हटलं. लाच दिल्याचा आरोप असलेले भाजपा आमदार नारायण कुचे यांच्यावर गुन्हा दाखल करून अपात्र करावं, ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांचा विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र.
अमावस्येनिमित्त कोल्हापुरातल्या नृसिंहवाडीत भाविकांची गर्दी. दत्त मंदिर परिसरातील कृष्ण आणि पंचगंगा नद्यांमध्ये स्नान करून जप तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गावात चौंडेश्वरी यात्रा महोत्सवाला सुरुवात. हजारो भाविक यात्रेत सहभागी. कडाक्याच्या उन्हाचा नवीन लागवड केलेल्या केळी बागांना फटका. केळीच्या संरक्षणासाठी बागांमध्ये तागाची लागवड. पोलीस दलाकडून यवतमाळच्या वणीत रक्तदान शिबिराचं आयोजन. 3 दिवसात राबवलेल्या शिबिरातून 2500 रक्त पिशव्यांचं संकलन. कोल्हापुरात शाहू छत्रपती गोल्ड कॅम्प स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत पारंपरिक चेंडा वाद्याचा शाहू छत्रपतींनी घेतला आनंद. विहिरीत पडलेल्या 2 माकडांना जीवदान. धनजबू ते भिवरी मार्गावरील एका शेतात गेल्या 3 दिवसांपासून 2 माकडं विहिरीत पडली होती. 2 वनकर्मचाऱ्यांनी विहिरीत उतरून माकडाच्या पाळण्याच्या सहाय्यानं या माकडांना बाहेर काढलं. नाशिकच्या नामांकित शारदा मोटर्स कंपनीत आयकर विभागाचा छापा. नाशिकमधील आणखी काही कंपन्यांमध्ये आयकरकडून चौकशी सुरू असल्याची चर्चा. चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीवर बच्चू कडूंच्या प्रहारचा झेंडा. सभापतीपदी राजेंद्र याऊल यांची तर उपसभापतीपदी गजेंद्र गायकी यांची बिनविरोध निवड. चिखलीतील सैलाणी नगर परिसरात डीजेवरून झालेल्या राड्याप्रकरणी 52 जणांवर गुन्हे दाखल. आत्तापर्यंत 24 जणांना अटक. भंडाऱ्याच्या कुशारी गावाला चक्रीवादळाचा तडाखा. शेतातील उभी भात पिकं जमीनदोस्त. वर्ध्यातील करुणा आश्रमात असणाऱ्या बिबट्यासाठी कूलरची सोय. वाढत्या तापमानाचा प्राण्यांना फटका बसत असल्यानं उपाययोजना. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जानेवारी ते एप्रिल 2023 या काळात मोटरसायकल, कारचे काळ्या काचा आणि सिग्नलचं उल्लंघन करणाऱ्या 10,000 जास्त कारवाई करण्यात आली. जुन्या वादातून बापलेकाकडून एका युवकाची हत्या. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील भुराटोला येथील घटना. तिरोडा पोलिसांनी बापलेकाला ताब्यात घेतलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वळदगाव इथं एकाच घरातील 3 जणांचा मृत्यू. घरगुती वादातून पतीनं पत्नी आणि मुलींची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती. पिंपरी चिंचवडमधील वाकड आणि हिंजवडी हद्दीत धारदार शस्त्राचा धाक दाखवून सर्वसामान्यांना लुटणाऱ्या टोळीला अटक. अपघातातून बरं व्हावं यासाठी चक्क रस्त्यावर बोकडाचा बळी. सांगलीतल्या विट्यातील धक्कादायक प्रकार. शिर्डी नागपूर समृद्धी महामार्गावर वाशिमच्या कारंजा टोल प्लाझाजवळ कारचा भीषण अपघात. 7 जण गंभीर जखमी. विहिरीचं बांधकाम करताना एका मजुराचा मृत्यू. यवतमाळच्या वरझडी शेत शिवारातली घटना. विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर 2 दुचाकींचा भीषण अपघात. अपघातात 4 जण गंभीर जखमी. वर्ध्याच्या हैदराबाद नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कारला भीषण आग. गाडीतील रक्कम आणि सोन्याचे दागिने वाचवण्यात पोलिसांना यश. जंक अँड ड्राईव्ह, सीटबेल्ट आणि हेल्मेट सक्ती ही त्रिसूत्री मोहीम चंद्रपुरात राबवल्यानं अपघातात घट. मागील वर्षीच्या तुलनेत कमी अपघात झाल्याचा पोलिसांचा दावा. आणि यानंतर आपण नागपूरला जाणार आहोत. नागपूरच्या काटोलमध्ये भाजपच्या मेळाव्यातून फडणवीस बोलत आहेत.